आणि उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातल्या भाषणावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज निशाणा साधला. राणे यांनी उद्धव ठाकरेंवर आज सडकून टीका करताना त्यांच्यासाठी अनेक उपमा दिल्यात. या पत्रकार परिषदेमध्ये राणे ठाकरेंना उद्देशून नेमके काय काय म्हटले बघूयात. मला एक प्रश्न पडतो, या माणसाला आपण कोण आहोत याची काहीतरी जाणीव करून द्यायला पाहिजे. हा लवाड लाडगे, मी त्या नाव ठेवलं लवाड, खोट फार बोलतो, एक नंबरचा खोटाड आहे, लवाड आहे उद्धव ठाकरे. काय केलं यांनी? ए ब्याण्णवची दंगली आम्ही अमुक केलं. तू काय शेंबडाय माणूस, तू कधी कोणावर हात उचलू शकत नाही. तू आईच्या बिळावर नागोबा आहे, काही कामाचा नाही. मला माहित आहे काय काय कामाचा आहे आणि नाही, काही कामाचा. किती दुष्टबुद्धीचा कप्पी कारस्थानी माणूस. काय अधिकार आहे त्याला बोलायचा? साहेबांचं नाव घ्यायचा अधिकार नाही. मी लढणाऱ्या पित्याचा लढणारा पुत्र आहे. अरे साहेब अंगार होते हो, तू पळसा पण नाही. तो आवेश, तो रग नाही रे तुझ्या दिसत, पुळचट आहेस तू, पुळचट. हिंदुत्वाचा त्याग करून मुख्यमंत्री पदासाठी त्याग केला आणि मुख्यमंत्री मिळवलं, हा गद्दार. काही माणसाला नाही तोंडाला येईल काही बोलतो. काय माणूस आहे कोणा तरी चांगलं कधी बोलतोस काय? मुलांना तरी बोलतो का माहित नाही मला. साहेब काय साहेबांच्या नक्काशी सर या माणसाला नाही, एक नंबरचा खोटाडा माणूस आहे. नाही भलं होणार, नाही पसू देणार मी, नाही स्वस्त झोपू देणार. अरे किती सैनिकांचं, किती जणांच्या घरचं खाल्लंय त्या अन्नाची तरी जाणीव ठेव ना, अन्नाची, खाल्लेल्या अन्नाची. भाज्या मागल्या, डाळी मागल्या, आता कळलं बाजारात जातो जसं काय, 20 पावलं चालू शकत नाही. हृदयात राम आणि हाताला काम पाहिजे, मागावर बोलतच नाही. तू बोललास का? 30 योजना जाहीर केल्या पंतप्रधानांनी आमच्या. अरे तुझी लायकी तरी का त्यांचं नाव घ्यायला? काय चालतो, काय बोलतो, काय स्वतःच पण आरशात बघ जरा आणि मग दुसऱ्यांबद्दल बोल. हातचा थर जमिनीवर तू चाललाय, आम्हाला तुला जमीन दाखवायची काही गरज नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.